50 65 वर्ष सगळ्या संगीत रसिकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे आज ताई देहरूपाने जरी नसल्या तरी मला असं वाटतं की त्यांचा स्वर हा प्रत्येक संगीत रसिकाच्या मनात आहे. अनेक अंधारे कोपरे मनाचे जे मलाही माहीत नसतील अशा माझ्या मनाच्या कोपऱ्याला ताईंनी स्पर्श केलेला आहे त्यांच्या सुरांनी. आणि अशा अद्भुत अफाट बुद्धिमत्तेच्या अतिशय तरल पाण्यासारखा वाहणारा आवाज असलेल्या आणि खरं संगीत म्हणजे अध्यात्म हे जगलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या ताई. ज्यांचं बोट धरून आपण गोष्टी बघतो ते अचानकपणे असे निघून जातात. मग ते किशोरीताई सारखी जी लोक असतात ती देवासारखीच असतात. पण कुठेतरी तुम्हाला त्यांना पाहता येतं, त्यांना स्पर्श करता येतो त्यांच्या पायाला. आता तो करता येणार नाही. बाकी त्याच्या गाण्यातलं तर ते चिरंतर असतील. मी काही माझी खरं म्हणजे गाण्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल भाष्य करण्याची लायकी नाही आहे. पण म्हणजे लहानाचा मोठा असताना त्यांचं जे गाणं कानातनं ग्रहण केलं आहे ते कुठे ना कुठे सगळेच माझ्या पिढीतले किंवा आणखी पुढच्या पिढीचे आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांचं गाणं आमच्या परीनं नक्कीच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करणार. माझ्यासाठी त्यांचं स्थान देवाप्रमाणे, कारण त्यांचं गाणं कुठेही म्हणजे मैफलीत ऐकलं किंवा रेकॉर्डवरती ऐकलं यूट्यूबवरती ऐकलं तरी त्यांचं गाणं ऐकल्यानंतर आपण आपलं मी पण गळून जातो, आपलं भवताल सगळं बदलून जातो आणि आपण एका कुठल्या तरी गाभाऱ्यात संगीतात बरोबर बसलो आहोत असं वाटतं. तीच आठवण आहे. आम्ही खूप वर्षापासूनच्या मैत्रिणी, दोन्ही गिरगावच्या मुली आणि तीच आमची जवळ एक अगदी शेवटपर्यंत राहिली. परवाच आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या टेलिफोनवरनं आणि आम्ही भेटायचं असं ठरवलं होतं. पण इंग्रजीत म्हणतात तसं आमच्या किशोरीबाई या नेहमी अनप्रिडिक्टेबल असायच्या. त्यांच्या गाण्यातही तो गुण होता, अनप्रिडिक्टेबल म्हणून अतिशय हवंहवंसं वाटणारं त्यांचं संगीत आणि त्या स्वतः. मला तिची आठवण येतच आहे. किशोरीताईंचा मला सहवास अलीकडच्या काही वर्षांमध्ये लाभला होता आणि मी त्यांच्या जवळ जाण्याचं कारण एवढंच होतं. इतकी प्रतिभा असलेली गायिका, म्हणजे शास्त्रीय संगीताच्या अनेक घराणी शाखा आहेत पण मला वाटतं एक स्वतंत्र शाखा जिने एक स्वतंत्र स्वतःच्या गायकीचं एक घराणं बनवलं अशी मोठी प्रतिभावान गायिका आणि तिला भेटलं पाहिजे असं मला वाटलं होतं. अत्यंत घाबरत घाबरत मी त्यांना फोन केला होता, म्हटलं मला भेटायचं आहे आणि मला भेटायचं आहे. तर त्या म्हणाल्या की हो या ना भेटायला. मी भेटायला गेलो आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली. संगीत आणि नाटक याच्यामधल्या खूप साधर्म्य असलेल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या. माझी कला समृद्ध करण्यामध्ये सुद्धा या गायिकेचा फार मोठा हात होता. याचं कारण त्या गाण्यामधला तिचा विचार. जगाच्या दृष्टीने किशोरीताई गेली, माझ्या दृष्टीने किशोरीताई नाही गेली. माझ्या दृष्टीने किशोरीताई आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि कायम राहणार आहे, कारण तिने तिच्या क्षेत्रामध्ये एवढं काम केलेलं आहे की ते माझ्या मी माझ्यापुरतं बोलतो माझ्या कानात आहे, माझ्या मनात आहे, माझ्या मेंदूत आहे, माझ्या घरात आहे. जिथे जिथे मी जातो तिथे ते गेली 25-30 वर्ष किशोरीताई ही कायम बरोबर आहे. ती आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे. इतकं तिने काम मोठं करून ठेवलेलं आहे ते कधीच संपणार नाही, ती कायम आपल्याबरोबर आहे. किशोरी अमोणकर गेल्या ही बातमी जेव्हा मला कळली तेव्हा मला खरोखरच धक्का बसला. खरं म्हणजे माझा विश्वासच बसला नाही याचं कारण अगदी काही आठवड्यांपूर्वीच एक गाणं सरस्वती समारोह एक
प्रोग्रॅम झाला होता, त्याच्यात मी त्यांचं गाणं ऐकलं आणि म्हणजे 84 वय असताना सुद्धा त्या हुसेनी तोडी गायल्या. मला विश्वास बसेना की 84 वर्षाची बाई एवढं कसं गाऊ शकते त्या तरुण मुलीसारखे. म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटलं. पण ते त्यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की कुठलाही राग त्या गायल्या तरी सुद्धा तो राग पुढचे अनेक दिवस तो कानात रुंजी घालायचा, कानात गुणगुणत असायचा. पण मला असं वाटतं यासारखी गायिका ह्याच्यापुढं होईल की नाही ह्याची मात्र मला प्रचंड शंका वाटते. मला फारच वाईट वाटतं आहे, पण त्याचबरोबर त्या त्यांच्या गाण्याने जे दिलेलं आहे ते मात्र अजरामर आहे असं मला वाटतं. विद्वत्ता, प्रतिभा, साधना आणि कष्ट याचा संगम म्हणजे किशोरीताई आमोणकर. आज खरं तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या, संपूर्ण भारताच्या, हिंदुस्थानी संगीताच्या संस्कृतीतून खूप काही मोठं हरपलं आहे. एवढंच सांगावं असं वाटतं की साधकाचं गाणं आता यानंतर ऐकू येणार नाही. विनम्र श्रद्धांजली.